पावसाने बळीराजाचा घात केला. फुललेले पिकांची नासाडी झाली. पई पई जोडून उभी केलेल्या पिकांचे नुकसान बळीराजासाठी वेदनादायी ठरले. एका शेतकऱ्याने आपल्या वेदना गीतातून मांडल्या. पाण्यात बुडालेली सोयाबीन हातात घेत हा बळीराजा गाणे गात आहे. शेतकऱ्याचे दैव कसे फिरले सोयाबीन पाण्याने गेले असे गीताचे बोल आहे. आले गेले शेतकऱ्याचे आमचे दैव कसे फिरले सोयाबीन पाण्याने गेले. अर्जुन महिन्यात कर्ज काढून सोयाबीन पेरले मोठ्या हवसन. जून महिन्यात कर्ज काढून. हा शेतकरी नेमका कुठला याची माहिती नसली तरी व्हिडिओ समाज माध्यमांवर तुफान व्हायरल होत आहे. त्या बळीराजाच्या वेदना आज प्रत्येकच शेतकरी अनुभवत आहेत. गुलाब वादळामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. राज्यातील काही भागात जोरदार मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसला. या पावसामुळे सोयाबीन कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन पाण्यात बुडली त्यामुळे सोयाबीनचा शेंगांना कोंब फुटू लागले तर कपाशीची बोंडे काळवंडली. या नैसर्गिक प्रकोपामुळे बळीराजाला मोठा आर्थिक फटका बसला. हातात येणारे पीक गेल्याने बळीराजाचा धीर खचला. बळीराजाच्या या वेदना एका शेतकऱ्याने गीतातून मांडल्या आहेत. हा शेतकरी पाण्यात बुडालेल्या सोयाबीनचा शेतात उभा आहे. हातात सोयाबीन घेऊन हा गीत गात आहे. शेतकऱ्यांचे दैव कसे फिरले सोयाबीन पाण्याने गेले असे गीताचे बोल आहे. या शेतकऱ्यांचे नाव काय, तो कुठे असतो याची माहिती नसली तरी त्याच्या गीतातील वेदना आज प्रत्येकच बळीराजा अनुभवत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ समाज माध्यमांवर तुफान व्हायरल होत आहे. शेतकऱ्याचे आमचे दैव कसे फिरले सोयाबीन पाण्याने गेले. अर्जुन महिन्यात कर्ज काढून सोयाबीन पेरल मोठ्या हवसन. जून महिन्यात कर्ज काढून त्या बँकेच कर्ज काढून पेरणी केली मोठ्या हौसल. अरे जून महिन्यात कर्ज काढून सोयाबीन पेरल मोठ्या हौसन. सारच नेले गंगा माईन आमच्या जवळ काही नाही उरले सोयाबीन पाण्याने गेले. सरजा राजा माझी जोडी उन्हातानात नांगर ओढी अरे कष्ट करून मेले सोयाबीन पाण्याने गेले. शेतकऱ्याचे दैव कसे फिरले सोयाबीन पाण्याने जिरले. उन्हातानात करुणी काम नाही जीवाला थोडा आराम जवळ काही नाही उरले सोयाबीन पाण्याने गेले. तुम्ही ऐका हो सरकार माये बाप आशीर्वादाची शेतकऱ्यावर मारा हो थाप. गंगा माईन घेरले सोयाबीन पाण्याने जिरले.